गुजरात आणि हिमाचल प्रदेशचे निकाल लागले, अर्थात ज्यांचा विजय झाला त्यांच्यासाठी ही सुखवार्ताच. पण या निमित्तानं आज जाणून घेणार आहोत एका स्पेशल भारतीय नागरिकाबद्दल. निवडणूक आणि त्याचा एक आगळा वेगळा संबंध आहे. श्यामसरण नेगी, स्वतंत्र भारतात मतदान करणारे पहिले मतदार अशी त्यांची ओळख. आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा मतदान केल्याचा रेकॉर्डही श्यामसरण नेगी यांच्या नावावर आहे. श्यामसरण नेगी यांचा जन्म 1 जुलै 1917 भारत स्वतंत्र झाल्यानंतर फेब्रुवारी 1952 पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मात्र हिमाचल प्रदेशात प्रचंड बर्फवृष्टी होते, त्यामुळं नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत जाणं अवघड होतं. त्यामुळंच हिमाचल प्रदेशात 6 महिने आधी मतदान घेण्यात आलं. तो दिवस आजही श्यामसरण नेगींना लख्ख आठवतो. जो मैंने महसूस की चाहे बर्फ पड़े या बारिश, ये काम हर दफा मैं पूरा करता हूं. तो दिवस 25 ऑक्टोबर 1951 चा. याच दिवशी नेगींनी पहिल्यांदा मतदान केलं आणि ते या देशाचे पहिले मतदार ठरले. तेव्हापासून 66 वर्षात त्यांनी 28 वेळा मतदान केलंय. नेगी हे निवृत्त शिक्षक आहेत. यावर्षी नेगी बरोबर 100 वर्षांचे झालेत. नेगींनी कल्पामधल्या मुहालचिनी मतदान केंद्रावर मतदान केलं. कितीही बर्फवृष्टी असू दे, नेगींनी एकही मतदान चुकवलं नाही. मतदान करण्यासाठीची नेगी यांची जिद्द पाहून गुगलनं 2014 ट्रू स्टोरी ऑफ अ मॅन हू नेव्हर मिस्ड अन ऑपॉर्च्युनिटी टू वोट या नावानं एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला होता आणि भारतीय नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. नेगींच्या या जिद्दीला सलाम करत हिमाचल प्रदेशनं त्यांना मतदानाचं ब्रँड अम्बॅसेडर केलंय. गेली काही वर्ष मतदान केंद्रांवरही त्यांची चोख बर्दास्त ठेवली जाते. मतदान केंद्रावर येण्यासाठी त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था केली जाते. मतदान केंद्रावर त्यांच्यासाठी रेड कार्पेट घातलं जातं. त्यांचा सत्कारही केला जातो. चेहऱ्यावर सुरकुत्याचं जाळं असलं तरी श्यामसरण नेगी एकदम तंदुरुस्त आहेत. काहीही झालं तरी मतदान चुकवायचं नाही हा त्यांचा शिरस्ता ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. मतदानाच्या निमित्तानं सुट्टी घेऊन मतदानाचं कर्तव्य न करता वन डे पिकनिक करणाऱ्या सुशिक्षित भारतीय नागरिकांसाठी श्यामसरण नेगी म्हणजे झणझणीत अंजन आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.